रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात रक्तदान शिबिर, मास्क वाटप, कोरोनाच्या संकटात लोकांच्या उपयोगी सामाजिक कार्य सोमवारी करण्यात आले. कोरोना विषाणूमुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केनी यांच्या माध्यमातून तळोजा MIDC BL नाका येथील एकता रिक्षा चालक मालक संघटनेच्या सदस्यांना जीवनावश्यक वस्तू आणि मास्कचे वाटप मंगळवारी करण्यात आले. या संदर्भात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केनी यांनी अधिक माहिती दिली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बंडूशेठ गोंधळी, गौरव भुईर, आशिष कडू, अशोक साळुंके, सागर भुईर आदी उपस्थित होते. आज जो या संपूर्ण देशावर, या जगावर पूर्ण कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना आपल्या या देशामध्ये लॉकडाऊन लागलेला आहे आणि हातावर ज्यांचं पोट चालतं त्यापैकी आपले रिक्षा चालक सुद्धा आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचा संपूर्ण धंदा बसलेला आहे. या अनुषंगाने रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आपण या रिक्षा चालकांना मालकांना आपण धान्याचं वाटप आज करणार आहोत. मित्रांनो, मला सांगायला आनंद होतो आहे की रामशेठ ठाकूर साहेबांसारखा एक रत्न आपल्या या पनवेल तालुक्यामध्ये जन्माला आला. रामशेठ ठाकूर साहेब म्हणजे कामधेनूच, आणि जशी कामधेनूच्या जवळ गेल्यानंतर एकही माणूस उपाशी राहत नाही. त्या उक्तीप्रमाणे आपले सन्माननीय लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेब यांच्याजवळ गेलेला माणूससुद्धा कधी रिकामे हाती आलेला नाही. आज या लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण तालुकाभर जेवढ्या आदिवासीवाड्या असतील, झोपडपट्ट्या असतील, गावामधले गोरगरीब असतील, जवळजवळ 35,000 कुटुंबांना धान्याचं वाटप रामशेठ ठाकूर साहेबांनी केलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.